माता की। आणि थेट दृश्य आपण पाहतो उद्धव ठाकरे फ्रेममध्ये दाखल झालेली आहे, तिथे त्यांची सभा होणार आहे। इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आता उद्धव ठाकरे हे 2 दिवसाच्या रायगड दौऱ्यावर आहेत आणि आज 3 ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत आणि उद्या 3 ठिकाणी सभा होणार आहेत। आता पेणमध्ये पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे। शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांचा आजपासून 2 दिवसांचा हा रायगड दौरा। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी उद्धव ठाकरे फोडतायत। जनसंवाद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आजच्या आपल्या भाषणामधून उद्धव ठाकरे कोणाकोणाचा समाचार घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा जो आहे तो केलेला होता आणि आपण लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रचार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। या प्रचाराचा नारळ जणू काही त्यांनी फोडलेला आहे आणि आता त्यांनी रायगडची निवड केलेली आहे। रायगडमध्ये 2 दिवसाचा त्यांचा हा दौरा आहे। जनसंवाद मेळाव्यामधून ते संवाद साधतील आणि आज पेणमध्ये ते दाखल झालेले आहेत। संध्याकाळी अलिबागमध्ये त्यांची सभा होणार आहे। उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आता कोकणाकडे लक्ष आपलं वळवलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी आता रायगडचा हा दौरा सुरू केला आहे। 2 दिवसांमध्ये त्यांच्या 6 सभा या ठिकाणी होती। उद्धव साहेब आगे बढो, शिवसेना शिवसेना मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होतोय। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवसेना पक्ष प्रमुख, आपले कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतोय। त्यांच्या समवेत सर्वच आलेले उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आपण करीत आहोत। शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना, ग्राहक संरक्षण, कामगार आघाडी या